नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 6 फेब्रुवारी आणि 6 फेब्रुवारीच्या रिलेटेड ज्या ज्याच्या इम्पॉर्टंट चालू घडामोडी असतील त्या आपण कवर करणार आहोत. जे कोण चॅनलवरती नवीन असतील त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे ते बटन क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा. दररोज सकाळी 6 वाजता जे आहे ते करंट अफेअर्सचं लेक्चर आपण अपलोड करत असतो. आज इंटरनेट इश्यूमुळे आपण जे आहे ते लेक्चर थोडं उशिरा अपलोड केलेलं आहे. इथे बघा, इथे टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक आहे. चला सुरुवात करू आपण कालच्या क्वेश्चनच्या रिव्हिजनपासून. बघा, नासाने नुकतेच कोणत्या भारतीय अमेरिकी महिलेला कार्यकारी प्रमुख म्हणून नियुक्त केलेले आहे. बघा, भारतीय अमेरिकी महिला आहे. ओके, जसं की तुम्ही कमला हॅरिसचं सुद्धा बघितलेलं होतं, त्यामुळे एक इम्पॉर्टन्स तुम्ही देऊ शकता आणि याच्यावरती क्वेश्चन बनवू शकतो. तर बघा, भव्यालाल यांना जे आहे ते नासाने नुकतेच भारतीय अमेरिकी महिला म्हणून कार्यकारी प्रमुख म्हणून नियुक्त केलेले आहे. त्यानंतर बघा, पहिल्यांदा आयोजित केलेल्या एशियाई ऑनलाईन शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये कोणत्या देशाने सर्वात जास्त पदक मिळवलेले, तर ते भारताने मिळवलेले. मग त्याच्यामध्ये गोल्ड किती, सिल्वर किती, ब्रॉन्झ किती, तर 4, 2 आणि 5 असं तुम्हाला लक्षात ठेवा. गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ. देशातील पहिला कोरोनामुक्त केंद्रशासित प्रदेश कोणता बनलेला आहे, तर अंदमान आणि निकोबार जो आहे तो पहिला कोरोनामुक्त केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे. वृक्षारोपण करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश दिल्ली आहे. ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवा. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की जैविक शेती करणारे पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते आहे. ओके, 2021-22 बजेटमध्ये जुन्या वाहनांना हटवण्यासाठी कोणत्या पॉलिसीची घोषणा करण्यात आली, स्क्रॅपिंग पॉलिसीची घोषणा करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये कमर्शियल आणि पर्सनल, पर्सनलसाठी 20 आहे, कमर्शियलसाठी 15 वर्ष. ओके, हे एक तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर ग्रीन पॉलिसीसुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, खालपैकी कोणत्या राज्याने हर घर पाणी, हर घर सफाई मिशनची सुरुवात केली आहे, तर ही पंजाबने केलेली आहे. जागतिक कॅन्सर दिवस कधी साजरा केला जातो, तर 4 फेब्रुवारीला साजरा केला जातो. सर्वात जलद 40 लाख लोकांना कोरोना लस देणारा पहिला देश कोणता बनलेला आहे, तर तो आपला देश भारत बनलेला आहे. ओके, हे झाले आता कालचे करंट अफेअर्स. आता आपण 1 बाय 1 आजचे करंट अफेअर्स बघू. बघा, खालीलपैकी कोण भारतातील सर्वात कमी वयाची महिला पायलट बनलेली आहे. ओके, तर ही बनलेली आहे आयशा अजीज. ही जी आहे ती सर्वात कमी वयाची पायलट बनलेली आहे. मूळची जम्मू काश्मीरची आहे. आपण बघू इम्पॉर्टंट पॉईंट्स. बघा, आयशा अजीज मूळची जम्मू काश्मीरची आहे, वय वर्ष 25 आहे. बघा, 2011 ओके, सर्वात कमी स्टुडंट पायलटचे लायसन्स जे होते ते त्यांना मिळालेलं होतं आणि पहिली विद्यार्थिनी बनली. त्यावेळी त्यांचं वय होतं 15 वर्ष. ओके, आणि बघा, कमर्शियल लायसन्स जे असतं ओके ते मिळालं 2017. पुढे बघा, तुम्हाला लक्षात ठेवायचं, भावना कंठ, हिना जयस्वाल रिपब्लिक डेच्या परेडमध्ये जे आहे ते फायर फायटर प्लेन उडवणारी पहिली महिला बनलेली आहे भावना कंठ. हिना जयस्वाल सर्वांनाच माहिती आहे, ऑलरेडीच खूप दिवस झाले येऊन, भारताची पहिली महिला फ्लाईट इंजिनियर बनलेली आहे. ओके, त्यानंतर बघा, डेमोक्रेसी इंडेक्स 2020 कोणत्या देशाने टॉप केलेले आहे. ओके, तर याच्यामध्ये टॉप केलेला आहे नॉर्वेने. ओके, 2 नंबरला आहे आयसलँड आणि 3 नंबरला आहे स्वीडन. आणि भारताचा रँक किती आहे, तर 53वा भारताचा रँक आहे. बघा, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर भारत 53व्या स्थानी. आणि डेमोक्रेसी इंडेक्स आहे तो इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिटद्वारे जो आहे तो रिलीज केला जातो. आणि याची स्थापना कधी झालेली आहे, तर 1946 याची स्थापना झालेली आहे आणि मुख्यालय जे आहे ते लंडन येथे आहे. नेक्स्ट बघू, खालपैकी कोणता देश कोलंबो टर्मिनल परियोजनेतून बाहेर पडलेला आहे. ओके, तर याच्यातून बाहेर पडलेला आहे आपला देश भारत. ओके, कोलंबो टर्मिनल परियोजना. नेक्स्ट बघा, भारतीय BFI म्हणजे काय, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे पुन्हा अध्यक्ष कोण बनलेले आहे. ओके, तर याचे अध्यक्ष बनलेले आहेत अजय सिंह.
बघा, भारतामध्ये बॉक्सिंग जे आहे ते BFI रेग्युलेट करतं, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया जे आहे ते हे रेग्युलेट करतं. याची स्थापना जी आहे ती 1949 झालेली आहे. मुख्यालय गुरुग्राम आहे आणि अध्यक्ष अजय सिंग आहेत, ते आत्ताच बनलेले आहेत. त्यानंतर बघा, भारतातील पहिले एम्प्युटी क्लिनिक कुठे लॉन्च झालेलं आहे. एम्प्युटी क्लिनिक, आता हा तर वर्ड तुम्ही तुमच्या डिक्शनरीमध्ये आता ॲड करून ठेवा. ओके, तर बघा, एम्प्युटी, एम्प्युटी म्हणजे काय, की ज्यांचा एखादा शरीराचा भाग जो असतो, अवयव जो असतो, तो कट करावा लागलेला असतो. ओके, काही कारण असतो. मग ते जे क्लिनिक आहे ते कुठे सुरू केलेलं आहे, तर चंदीगड या ठिकाणी जे आहे ते हे क्लिनिक सुरू केलेलं आहे. पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च द्वारे जे आहे ते हे सुरू करण्यात आलेलं आहे. ओके, बघा, पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च द्वारे जे आहे ते लॉन्च केलेलं आहे. बघा, कालचा क्वेश्चन काय होता, मेरापी ज्वालामुखीचा स्फोट कोणत्या देशामध्ये झालेला आहे, तर तो इंडोनेशियामध्ये झालेला आहे. इंडोनेशिया म्हटलं की तुम्हाला मी सांगितलेलं की एशियन तुम्हाला आठवलं पाहिजे. एशियनचं हेडक्वार्टर जकार्ता या ठिकाणी आहे, जे की इंडोनेशियामध्ये आहे. आजचा क्वेश्चन बघा तुमच्यासाठी, याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. 2021-22 बजेटमध्ये जुन्या वाहनांना हटवण्यासाठी कोणत्या पॉलिसीची घोषणा करण्यात आलेली आहे. ओके, लेक्चर आवडलं तर लाईक करायला विसरू नका. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.